विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. आज सकाळी 6 वाजता ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. दुपारी 12 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार करण्यात आले. सुप्रसिद्ध चरित्र अभिनेते श्री जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे वय 88 होते. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये त्यांचा सहभाग असे. जवळपास 150 मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र भूमिका साकारल्या. धूमधडाका, झपाटलेला, माहेरची साडी, नवरी मिळे नवऱ्याला, आमच्यासारखे आम्हीच, अशी ही बनवा बनवी, अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. आय एम व्हेरी सॉरी. नाही काय की कृपा करून गैरसमज करून घेऊ नका चला रामजी. नाही मी चुकीची दुरुस्ती ताबडतोब करतोय. नाही आपण काळजी करू नका. प्लीज प्लीज. थँक्यू. सन्माननीय व्यक्तिमत्वाला आपल्याकडे गेलं असं मला वाटतं. माझा आणि जयराम काकांचा संबंध साधारण आकाशवाणीपासून होता. हा एक सुदैवाने त्यांचा मुलगा रुची आणि मुलाल या दोघांनी पुरुषोत्तम ग्रंडकमध्ये त्यांच्या कामांची सुरुवात केली. ती माझ्या दिग्दर्शनाखाली एस पी कॉलेजमध्ये. त्यामुळे सातत्याने हा संपर्क यायचा. एस पीच्याच अगदी समोरच्या बाजूला ते राहायला होते त्यावेळेला तेव्हापासून. नंतरच्या काळात ज्यावेळेला महेश कोठाऱ्यांच्या चित्रपटात मी काम करायला सुरुवात केली, त्या काळात त्या सगळ्या चित्रपटांमधले आयदर कधी पोलीस कमिशनर असतील, कधी मुलीचा बाप असेल, अशा वेगळ्या वेगळ्या भूमिकांमधल्या जयराम काका सातत्याने बरोबर असायचे. माझ्या मते तरी आम्ही नाही म्हणलं तरी एक 18-20 चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. बऱ्याचशा चित्रपटांचं शूटिंग कोल्हापूरला असायचं. त्यामुळे त्या काळामध्ये एका कुटुंबासारखं राहणं आणि असा विषय आणि त्यातले अत्यंत सच्ची कामाला चोख, वेळेला अत्यंत किंमत देणारं असं व्यक्तिमत्व जी काही मी कमी पाहिली मराठी चित्रपटसृष्टी त्यातले जयराम काका होते. आजही मला स्वतःला असं वाटतं की पुणे आकाशवाणीवर त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या अनेक नवीन प्रयोग हे आम्हाला ज्यांचं शब्दांवर प्रेम आहे त्या लोकांना जास्त आवडलं आहे. हा त्यातला आणखीन एक भाग. दिसायला एक अत्यंत करारी देखणं नाही म्हणलं तरी थोडंसं इंग्रजी चित्रपटातल्या टिपिकल पद्धतीची दिशांची ठेवण असणारं आहे असं व्यक्तिमत्व. आणि अत्यंत प्रसन्न, कधीही भेटले तरी काय चाललं आहे असं पहिला प्रश्न येणार आणि त्याच्यापुढं मग नवीन काय आहे या विषयावरती बोलणार असं हे व्यक्तिमत्व होतं. माणूस कधी ना कधीतरी जाणार हे बरोबरच आहे. खूप आजारी होते त्या मनाने ते सुटले असं एकीकडे मी म्हणेन. पण असे आधारस्तंभ एक एक गळून पडणं हे आमच्यासाठीही त्रासदायक असतं पुढं नाही म्हटलं तरी. कारण ज्या ज्या वेळेला काही नवीन आपल्या आयुष्यात घडतं अशा वेळेला ही वडीलधारी व्यक्तिमत्व जी पाठीवर शाबासकीची थाप देतात ती बाकीच्या कुठल्याही पुरस्कारापेक्षा मी मोठी मानतो. आणि अशी शाबासकीची एक थाप माझ्या आयुष्यातली कमी झाली असं मनापासून मला वाटतं. मी काकांना मनपूर्वक श्रद्धांजली अर्पित करतो. त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभ. 1956 सालापासून जेव्हा ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते त्यांचा साहित्य आणि नाटकाबद्दलचा इंटरेस्ट फर्ग्युसन कॉलेजपासून होता. आणि त्यामुळे आमच्या क्लासमधल्या माझ्या बहीण मैत्रीण हेमा कुलकर्णी यांचा त्यांचा विवाह झाला. आणि विवाह झाल्यानंतर सुद्धा दोघांनी एकमेकांना इतकी सपोर्ट केला की जेणेकरून दोघांनी स्वतःची तर उन्नती केलीच केली पण वडील आणि फॅमिली याची उन्नती फार छान केली. दोघांचं वैशिष्ट्य असं की मोकळ्यापणाने बोलणं किंवा त्यांचं काम तर आपण सिनेमातनं नाटकातनं पाहिलेलंच आहे. तो आणि त्यांची मैत्रीण हेमा ती पण फर्ग्युसन आपलं मेडिकल त्यांच्या मिसेस म्हणजे हेमा कुलकर्णी तुमच्या क्लासमध्ये आणि माझी क्लासमध्ये. ओके. त्यामुळे त्यांचा माझा जवळचा परिचय आहे. आणि मुख्य म्हणजे निस्पृह माणूस कसा असतो. निस्पृह अगदी निस्पृह म्हणजे कोणाबद्दल कपट नाही, कोणाबद्दल वाईट नाही, कोणाबद्दल बोलणार नाही. आवाज त्यांचा खणखणी होता. त्याची पर्सनॅलिटी एकदम रुबाबदार अशी होती. हो आणि मस्त राहणं मस्त माणूस म्हणजे अशा माणसाला जगायला मिळावं असं मी सुद्धा मनुष्य अगदी सहकार आणि सगळ्यांना मदत करणार कायम मदत करणार. त्यांनी एका माणसाला नाव ठेवलेलं मला आठवत आणि इतक्या लोकांना सारखी मदत करतो. कधी काही आला आणि मदतीचा कोणी हात मागितला
आणि तो करण्यासारखा असेल तर त्यांनी कधी मागे घेतला नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मला खास करून सांगायचं आज माझे सासरी जयराम कुलकर्णी यांचं निधन झालं. तर माझ्या वडिलांना जाऊन एक वर्ष अजून होत आहे. या वर्षातच माझे दोन्ही वडील गमावले असं मला वाटतं. दोघंही अतिशय समृद्ध जीवन जगले आणि त्यांनी इतरांना भरभरून आनंद दिला. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी फोन करून प्रत्यक्ष येऊन छोटे संदेश दिले. त्या सगळ्यांची मी ठिकाणी कुटुंबीय असे फार कमी माणसं असतात की ज्यांच्या सहवासात तुम्हाला मोठे आनंद मिळतो. जयराम बाबा हे त्यांच्यापैकी होते आणि त्यांची सुख होती याचा मला लोकांपासून अभिमान आहे, आनंद आहे. सगळ्यांना आमच्या शोकामध्ये सहभागी झाले. आकाशवाणीवर गेली अनेक वर्ष या सुटिका मराठी सुटिकांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकला. श्रुतिका मराठी सुटिका आकाशवाणीवर व्हायच्या या अनेक सुटिकांमध्ये त्यांचा आपण आवाज गेले अनेक वर्ष ऐकला. तसेच मराठी नाट्यचित्रसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत अनेक मराठी चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. कलाकार म्हणून ते मोठे होतेच पण माणूस म्हणूनही खूप मोठे होते. आमच्या अखिल भारतीय पुणे नाट्य परिषदेच्या उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा होता. छोट्या छोट्या कलाकांतांबरोबर काम करताना त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा अभिनय वाचित आणि काही त्यांनी केलेला आहे. अनेक चित्रपटांच्या भूमिका त्यांच्याकडे लक्षात आहे. आज जयराम कुलकर्णी आपल्याला सोडून गेले. त्यांच्या नाट्य परिषदेवतीनं त्यांना या ठिकाणी मी श्रद्धांजली वाहतो आणि कुलकर्णी परिवाराच्या कमांडांनी सहभाग. मराठी सिनेसृष्टीमध्ये पोलीस कमिशनरची भूमिका सर्वाधिक वेळा जर कोणी केली असेल तर ती जयराम कुलकर्णींनी केली. त्यांच्या अभिनयाच्या छटा आपण विविध माध्यमातून बघितल्या. नाट्यक्षेत्र असेल, काही सिरियलमध्ये देखील त्यांनी काम केलं. चित्रपटांमध्ये तर ते अतिशय लोकप्रिय होतेच पण एक माणूस म्हणून ते खूप मोठे होते. सर्वांशी असलेला स्नेह आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गप्पांची मैफिल रंगवायची यामध्ये जयराम कुलकर्णींचं स्थान खूप मोठं होतं. लोकांशी स्नेह जोडायचा, जोडलेले संबंध टिकवायचे हे त्यांचं वैशिष्ट्य होतं, त्यांचा गुणधर्म होता. जयराम कुलकर्णींच्या जाण्याने सिनेनाट्यक्षेत्राचं तर नुकसान झालंच आहे पण त्याच्याचबरोबर सुरदयी व्यक्तीचं निधन झालं हे जास्त क्लेशकारक आहे. परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि मराठी नाट्यरसिक यांच्या स्मरणात ते कायम राहतात. आज माझे वडील श्री जयराम कुलकर्णी यांचं सकाळी आज दुःखद निधन झालं. इथं वैकुंठमध्ये आणि आमच्या घरीसुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी आज येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याबद्दल मी कुलकर्णी कुटुंबियांतर्फे त्या सर्वांचा आभार. कुलकर्णी यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उत्तम कलावंत आणि मायाचं दुःख माझ्या मनात होतं. माझ्या त्यांचा वेगळाच निर्णय होता. माझ्या वडिलांचे वर्गमित्र होते आणि त्यामुळे मी ज्यावेळेला पुण्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने आलो त्यामुळे माझे वडील पहिल्यांदा त्यांच्या घरी मला घेऊन गेलेले होते. आणि हा जो स्नेह होता तो आपल्या श्वासापर्यंत टिकून होता. आणि त्यांची एक खासियत होती की कुठल्याही इतरांना पुरस्कार सन्मान मिळून झाला की ते फोनवर आवाज बदलून फोन करायचे. म्हणजे लेखक किजन जोशी म्हणतात त्यांचं घर हेच नाव का लय लय अभिनंदन तुम्ही आवाज त्यांचा वाकायचा असा एक निखळ स्नेह असणारा माणूस. आणि गावाकडच्या माणसांविषयी त्यांना विलक्षण असता म्हणजे पुण्यात स्थिरावून सुद्धा त्यांनी मातृशी असल्या आणि त्यांची जी नाव आहे कधीही तुटू दिली नाही असा एक सच्चा कलावंत आणि भला माणूस. आज दुपारी 12 वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पाश्चात 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दिनमानच्या मंचाकडून अशा अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली.